2 ते 8 जानेवारी पर्यंत ठाणे ग्रामीण पोलीस विभागातर्फे टिटवाळा येथील केंट व्हॅली शाळेत महाराष्ट्र पोलीस रायझिंग डे या अभियानाचा कार्यक्रम मुरबाड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. शालेय विद्यार्थ्यांना जागृत करण्यासाठी टिटवाळा पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी यांनी या उपक्रमामध्ये सहभाग दर्शवून विद्यार्थी शिक्षक महिला समुपदेशनच्या महिला यांना या उपक्रमाची माहिती सायबर क्राईम ठाणे येथील फर्नांडिस यांनी सविस्तर चित्रफितीद्वारे सांगितली. सायबर सेलच्या माध्यमातून मुलांची मुलींची फसवणूक कशी केली जाते याची माहिती ठाण्याचे सायबर सेल अधिकाऱ्यांना बोलावून आज शाळेत लहान मुलांना डेमो दाखवून फेसबुक व्हॉट्सअप इंटरनेटवर जे प्रकार घडतात त्याबाबत सर्वांना मार्गदर्शन केले. आपण बघतो पोलीस कुठेतरी उभे असतात ते फक्त त्यांची ड्युटी करतात. आपण दिवाळी गणेशोत्सव विविध सण साजरा करतो किंवा घरी निवंत असतो ते फक्त पोलिसांमुळे. आज पोलिसांच्या या 24 तास कामामुळे आपण निवंत असतो असे येथील शाळेतील मान्यवरांनी पोलिसांचे कौतुक करून त्यांचा सन्मान केला. याप्रसंगी शाळेतील मान्यवर शिक्षक महिला समुपदेशन कार्यकर्त्या टिटवाळा पोलीस अधिकारी कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र जाधव कल्याण यांनी. You are connected to the social media. You are open to the social market. Internet open. When you are connected to the open market, that means you are open with your bedroom will be open with all the medias of the internet. Like somebody hacks your Wi-Fi. Somebody hacks your Wi-Fi which is connected to your bedroom TV or your LCD, whatever it is that. He can just compromise everything what you are doing in your bedroom. Anyone knows about it? If you have a TV which is having the internet in your bedroom and any of the hacker compromises your Wi-Fi connected to the TV which is having in your bedroom, he can see everything what you are doing. He can compromise everything your day.